यानंतर बातमी कोल्हापुरातली आहे. मालमत्तेच्या वादातून कोल्हापूरमध्ये फिल्मी स्टाईलनं गोळीबार करण्यात आला. शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक परिसरामध्ये हा गोळीबार झालाय. या प्रकरणी मानसिंग विजय बोंद्रे यांच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मानसिंग बोंद्रे यांचे सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांनी पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या फिल्मी स्टाईल गोळीबारानंतर मानसिंग बोंद्रे फरार झालाय. दरम्यान जुना राजवाडा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अभिषेक बोंद्रे यांच्याकडून त्यांना धमकी येत होती आणि त्यांचे शाहू शिक्षण संस्था जे दसरा चौकात आहे त्या संदर्भातून वाद चालू होते आणि त्यातून हा प्रकार घडल्याचे निदर्शनं झाले. त्यानुसार अभिषेक बोंद्रे यांच्या तक्रारीनुसार खुनाचा प्रयत्न आणि आमसाहेबनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर आरोपीवर यापूर्वीही शाहूपुरी पोलीस स्टेशनला अशाच स्वरूपाचा एक गुन्हा अगोदर दाखल होता. आरोपी गुन्हा झाल्यापासून फरार आहे आणि त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तैनात केलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला ताब्यात घेऊ.